हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुम्हाला ललित नर्सरीमध्ये घेऊन जाणार आहे. त्याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या एंडमध्ये मी त्यांचं व्हिजिटिंग कार्डसुद्धा देणार आहे. ही ललित नर्सरी आहे बॉम्बे पुणा हायवेवर. तर चला बघूयात आपण या ललित नर्सरीची एक झलक, जी की खूप मोठी आहे. मी पूर्ण कॅप्चर करू शकलेली नाही आहे. मॅक्सिमम मला जेवढी दाखवता आली तेवढी मी तुम्हाला ही ललित नर्सरी दाखवलेली आहे. इथे खूप टाईपची झाडं आहेत. इनडोर, आउटडोर सर्व प्रकारची झाडं इथे मिळतात. आणि ही खूप जुनी नर्सरी आहे. जवळजवळ 20 ते 22 वर्ष जुनी अशी ही नर्सरी आहे. आणि सगळे झाडं तुम्हाला इथे मिळतील. इथे जे अटेंडंट आहेत, जे दादा आहेत, ते सुद्धा खूप छान आहेत. ते आपल्याला सर्व प्रकारची आपण जी सांगू ती झाडं आपल्याला दाखवतात, अगदी योग्य पद्धतीने दाखवतात. तर चला बघूयात ही ललित नर्सरी. स्वाती बघ बर काय हे रबर काय हे रबराची झाड आहेत सगळी. ये वाला कौन सा पेड़ है? लोनीना लोनीना पाम. अच्छा, शो प्लांट टोस्ट है. ये सब चेरी ट्री है क्या? ये फिर मैं उधर जमीन पे लगा. येलो येलो का जामिया प्लांट. ओके बेटा, ये मोगरा है? हाँ. कौन सा मोगरा है? उधर भी है ना मोगरा अपना? चलो बनाओ. या इथे खूप प्रकारची शोची झाडं आहेत. आता सगळ्या झाडांची नावं मला माहीत नाही आहेत, पण उलट तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की जी जी झाडं तुम्हाला माहिती आहेत. पण तुम्हाला दाखवण्याचा मात्र मी प्रयत्न करते की या नर्सरीमध्ये जेवढी झाडं आहेत तेवढी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, की जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की इथे कुठल्या कुठली झाडं आहेत. हे एक सुंदर असं कमळाचं झाड आहे. खूप छान फुलं आली होती या कमळाला. घे एक चांगला बघून. वाव, कॉफीचं झाड. येस बस. सगळं पारी जात. ट्विच कर ना थोडस शूट. मला केलं झाड आहे. इथे गेलो तुम्ही? मोठं आहे इथे. हे फुलापर्यंत
कर स्टॉप। ये कुंडी घ्यायची का एखादी कुंडी आहे की आपके पास? नाही, मी निकाल के कुंडीत लावून घेऊ ना मग व्यवस्थित। जास्वंद, वाह बाय बाय। भाई मिनिस्टोमा नावाचं झाड आहे, खूप छान आहे एकदम। फ्लॉवर्स किती छान आहेत बघ ना त्याचे, छान आहे। हा आवडला अभिजित मला, मला पण आवडला। काय तिला सांग, थांब थोडा वेळ, बसून घे बसून घे कुठेतरी। हे फूल नीट तुम्ही बघून घ्या, स्पेशली मी तुम्हाला हे झाड दाखवलंय। हे झाड मी एका नर्सरीतनं विकत घेतलेलं रुद्राक्षाचं झाड म्हणून घेतलं। ॲक्च्युली हे झाड रुद्राक्षाचंच आहे, पण हे फ्लावरी रुद्राक्ष आहे, म्हणजे ह्याला फक्त फ्लावर्स येतात, ह्याला रुद्राक्षाचं फळ येत नाही। रुद्राक्षाचं फळ असणारं झाड हे वेगळं असतं, त्यामुळे मी तुम्हाला स्पेशली ते झाड दाखवलं होतं। की तुम्हाला जर रुद्राक्षाचं झाड पाहिजे असेल तर स्पेशली तुम्ही सांगा नर्सरीवाल्यांना की मला रुद्राक्षाचं फळ येणारं झाड हवं आहे। रांजाईचा वास पण खूप छान असतो, घेऊया ना एक घे। पण ते किती टिकतात मला माहित नाही, नाजूक असतात। खूप सुंदर वास असतो याला, तर ही आहेत मी घेतलेली झाडं। ॲक्च्युली मी एकच झाड घ्यायला आले होते, एक किंवा दोन, पण हे आवडलं ते आवडलं असं करत करत मी दोन तीन झाडं घेतलेली आहेत। नको थांब जरा, हे आहेत या नर्सरीचे मालक, आपण त्यांच्याशी बोलूयात। काका तुमचं नाव काय? मारुती दळवी। आणि किती वर्ष झाले तुमची नर्सरी आहे इथे? 22 वर्ष झाले। 22 वर्ष झाले। आणि तुम्ही कोणाकोणाला झाड देता? मी सगळीकडे देतो, इथे मुंबईला दिल्लीला, लँडस्केपर जे गार्डन बनवतात त्यांना देतो जास्त। अच्छा, आणि जे आमच्यासारखे छोटे मोठे लोक 2-4 झाडं घ्यायला येतात त्यांनाही तुम्ही देता का? हो, त्यांनाही देतो। थँक्यू काका। हे बघ, हे बघ इथे डोंगा।
भैया आपका नाम क्या है? कमलेश यादव। अच्छा, या नर्सरी मध्ये आल्यावर तुम्हाला हे कमलेश भैया भेटतील, ते तू आपल्याला छान पैकी झाड चॉईस करायला मदत करतात आणि त्याचप्रमाणे झाडही लावून देतात। थँक्यू भैया। ते एकच लावायचं का रामजाई? हो हो, तर अशा प्रकारे आता आमची झाडं कुंड्यांमध्ये मस्तपैकी त्यांनी लावून दिलेली आहेत आणि आता आम्ही ही सर्व झाडं आमच्या गाडीमध्ये ठेवून घेणार आहेत। कारण चलिए दिखाते हैं। नाम क्या है दवा का? सुपर किलर एक टाटा कंपनी पाउडर रहता है। ओके, उसका दिखाएंगे, फोटो ले लेंगे। हाँ चलेगा, दुकान पे दिखाइए। ठीक है, छोटा बाटली भी आता है, बड़ा भी आता है। अच्छा, स्प्रे बॉटल ही आता है क्या उसका? नहीं, खाली एक लीटर में 1 ml। पैसा उधर ही देना है ना? इधर देंगे तो कितना हो गया अभी? और वो ऊपर क्या है भैया? क्या है वो? क्या रहता है? ये क्या है मुझे बता? एयर प्लांट ना, इसको सिर्फ पानी मारो और ये ऐसे ही रहेगा फिर। वाओ, तर अशा प्रकारे मी मॅक्सिमम तुम्हाला पूर्ण नर्सरी दाखवण्याचा प्रयत्न केला होता। तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर कुठली झाडं हवी असतील तर तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, इथे व्हिजिट करा, खूप सारी झाडं तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही तुमच्या आवडीची झाडं इथून घ्या। आणि तुम्हाला हे प्लेस कसं वाटलं ते मला नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कळवा। थँक्यू फ्रेंड्स।